मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोरीखेडा नियत क्षेत्रामधील कक्ष क्रमांक 742 लागून असलेल्या शेती सर्वे क्रमांक 139 अवैध सागवान ओंडके भुशाखाली लपून ठेवल्याची व लाकडी सामान बनवत असल्याची गुप्त माहिती व्याघ्र विभागाच्या गुपित सूत्रांकडून प्राप्त झाली. त्या आधारे धडक कारवाई करण्यात आल्याबरोबर मेळघाटात सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागेची पाहणी केली असता एकूण सागवान कट 8 नग, अंदाजे किंमत 49,437 व इतर साहित्य असा संपूर्ण माल जप्त करून पंचनामा करण्यात आला व जप्त झालेला माल वनपरिक्षेत्र कार्यालय ढाकणा येथे जमा करण्यात आला. यामध्ये 3 आरोपींविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना दिनांक 16 एप्रिल रोजी प्रथम श्रेणी न्यायालयात सादर करण्यात आले आहे. न्यायालयाकडून आरोपींना 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई उपसंरक्षक गुगामल वन्यजीव विभागाचे विनोद शिवकुमार, सहायक वनसंरक्षक आर के पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तस्मिन शेख, विदर्भ न्यूज, धारणी.